नोटाबंदीनंतर 2 वर्षात 25 कोटी लोक बेरोजगार झालेत. नवे रोजगार तयार करण्यात सरकारला अपयश आलंय. ही आकडेवारी सरकारी संशोधन व सर्वेक्षण संस्थांची युवकांना 2 कोटी रोजगार देऊ अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे सरकार केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी केली होती. पण सरकारनं अपयश मान्य करून उपाययोजना करण्याऐवजी निर्लज्जपणे खोटी आकडेवारी जनतेच्या तोंडावर फेकायला सुरुवात केली आहे. सरकारच्या सांख्यिकी संशोधन तसेच सर्वेक्षण संस्थांचे अहवाल लोकांसमोर येऊ नये याची तजवीज केली, त्यामुळेच तरुणाईचा संताप झाला. दहशतवाद, काळ्या पैशांचे कंबरडे मोडणारा सर्जिकल स्ट्राईक म्हणून या नोटाबंदीचे ढोल पिटले गेले. प्रत्यक्षात कंबरडे मोडले ते रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योग सेवा क्षेत्राचे. नोटाबंदी तर आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने होण्यासाठी होती अशी सारवासारव केली गेली. नोटाबंदीनंतरच्या परिस्थितीतून देश सावरतोय न सावरतोय तोच चुकीच्या पद्धतीनं लादलेल्या GST मुळे सर्वच उद्योग व्यवसायात आलेली मंदी यामुळे रोजगारावर अधिक मोठा परिणाम झालाय. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर बेरोजगारीची परिणिती गुन्हेगारीची वाढ होण्यात झाली आहे. विदर्भापासून ते सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यापर्यंत सगळीकडेच गुन्हेगारीचे प्रमाण धोकादायक झाले आहे. शिक्षण घेऊनही हाताला रोजगार नसल्यामुळे हताश झालेले अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळले आहेत. आधीच वैफल्यग्रस्त असलेल्या या तरुणांना धर्माचा डोस पाजून त्यांचा वापर करून राजकीय पोळी भाजण्याचा उपक्रमही धर्माद शक्तींनी चालवला आहे. या आंदोलन वेळी शेफाली भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जर काही दक्षता घेतली नाही तर ह्याच्या पुढे आणखीन अग्रेसिव्हली तीव्र आम्ही आंदोलन करायला आम्ही पुढे येऊ. आणि आमच्या पाठीमागे बेरोजगार उभे आहेत. आज जर असतील 100-150 तर उद्या 1000 लोक येतील, कारण आम्ही हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेच हा उठाव केलेला आहे की बाबा बेरोजगारांना आपल्याला रोजगारी मिळवणं गरजेचं आहे. आणि पवार साहेबांच्या देखरेखीखाली हे आम्ही आंदोलनं करतो आहे. भुजबळ साहेबांच्या देखरेखीखाली आंदोलनं करतो. 48% बेरोजगार आहेत आणि देशात 45% बेरोजगार झालेले आहेत. आणि हे तर सर्वात गेल्या कित्येक वर्षाचा सर्वे करून आत्ता आढळलं की या 4 वर्षात जास्त खाली डिटोरिएट होत चालली आहे ही सिच्युएशन. आणि त्याच्यात एक नोटबंदी असेल किंवा GST असेल किंवा आणखीन काही गव्हर्नमेंट ऑफिशियल्स काही लागू केलेल्या अगदी TDS नॉर्म्स असतील, त्याच्यामुळे रोजगारी बेरोजगारचं प्रमाण जास्त आहे आणि रोजगारी मिळत नाही. त्याच्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. आणि आपण सांगतो की भविष्य घडवायचं आहे तर तरुणांनीच भविष्य घडवायचं. तर तरुणांनाच जर बेरोजगार राहिले तर भविष्य कसं घडेल आणि देश कसा पुढे जाईल, याच्यासाठी हा हे आंदोलन आहे. आणि कदाचित सरकार याचा शहानशा करेल, दखल घेईल अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. मात्र जनतेच्या रोजगाराची आणि कल्याणाची काळजी करण्यासाठी सरकारला बहुधा वेळच झाला नसावा. 4.5 वर्षात पोकळ आश्वासनांचा अभ्यास करून उत्तरे देऊ या भूमिकेचा देशात सर्वत्र वाढतच चाललेला बेरोजगारीचा आम्ही पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो असं यावेळी सांगण्यात आलं. तरुणांमधील प्रचंड रोष व असंतोषाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज या बेरोजगारी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच उपायुक्त महसूल यांना निवेदनही यावेळी देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून विविध मागण्याही करण्यात आल्या, तसेच घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनावेळी ॲडव्होकेट रवींद्र नाना पगार, पुरुषोत्तम कडलक, धनंजय निकाळे, मनोहर कोरडे, सरिता भांबरे, संतोष भुजबळ, संदीप चव्हाण, निलेश साणप, जय कोतवाल, बाबा शरीफ, सचिन काणेसकर, युनिप गुगेत, विक्रांत डहाळे, योगेश निसाळ, अपूर्व हिरे, मोगल पाटील, रामू जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या देशामध्ये केंद्रीय सांख्यिकी आयोगाने जो सर्वे केला त्या सर्वेमध्ये जवळपास 6.60 कोटी युवकांना रोजगार त्या ठिकाणी मिळालेला नाही आहे. सरकार फक्त आवांत आश्वासनं देतं आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची नोकरी दिली जात नाही. आउटसोर्सिंग करून युवकांना नोकऱ्या दिल्या जातात. अक्षरशः नोकऱ्या दिलेल्या युवकांना नोकऱ्यापासून कमी करण्यात आलं असं हे भ्याड सरकार, आश्वासन देणारं सरकार. या सरकारचा आज आम्ही नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस, नाशिक जिल्हा विद्यार्थी काँग्रेस, महिला काँग्रेस व सर्व पदाधिकारी मिळून
या ठिकाणी धरणे आंदोलन केलं आणि जोरदार निदर्शनं व्यक्त करून आयुक्त साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि या पुढच्या काळामध्ये तुम्हाला जर सरकार चालवता येत नसेल, राज्य सरकार चालवता येत नसेल तर सामूहिक राजीनामे द्या अशा पद्धतीची आम्ही मागणी या ठिकाणी युवकांच्या वतीने करत आहोत, बेरोजगारांच्या वतीने करत आहोत. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.